आपल्यासोबत बोलण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा जोड लागले आहेत. किशोरीजी, आपण पाहतोय मुंबई महापालिकेवर आता आरोप होत आहेत, हे टॅब 2.5 पट जास्तीच्या किमतीनं खरेदी केले जातात आणि याला भाजपनं सुद्धा विरोध केलाय, काय सांगाल? त्याची माहिती मी घेते आहे. मला संपूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंट, सीपीडी डिपार्टमेंट यांना आता 1 तासापूर्वी बोलवलंय मी, नंतर पूर्ण माहिती घेऊन नक्की काय घोटाळा, कारण नुसतंच घोटाळे घोटाळे म्हणतात, नेमकं काय ती मलाही जरा तपासू दे. जे कोणी एकच झालाय की नाही हा महत्वाचा भाग, झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अगदी महापौरजी, आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी याला विरोध केला होता, तरी सुद्धा विरोध झुगारून हे पुन्हा एकदा टॅब खरेदी होतीये. म्हणूनच सांगते, आता जर मस्तावलेला प्रशासन असेल आणि एवढं सगळ्यांनी विरोध करूनही केला, म्हणजे निदर्शन आलं, तर मी 100% सगळ्या मीडियाच्या समोर येऊन तो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करा आणि ती करावी लागेलच असं नक्की करू. अगदीच किशोरीजी, आपल्यासोबत भाजपचे प्रभाकर शिंदे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रभाकरजी, आपण पाहतो या ठिकाणी मुंबई महापालिकेवर आरोप होत आहेत आणि त्या संदर्भात जे अधिकारी यामध्ये दोषी असतील असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे, काय आपल्या प्रतिक्रिया? मी महापौरांच्या घोषणेचं अतिशय मनापासून स्वागत करतो. याचं कारण महापौरांना तो प्रस्ताव माहिती आहे, त्यांनी वाचला असेल. 2017 मध्ये जे टॅप आपण 6,580 रुपयाला घेतले तेच टॅप आज मुंबई महानगरपालिका 20,000 रुपयाला खरेदी करते. त्याचे कोणतेही स्पेसिफिकेशन हे स्थायी समितीच्या समोर आणलेले नाहीत. ऑन द कंट्री, गेल्या वेळेच्या जे टॅप दिले गेलेले होते ते सदोष आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत, त्याच्यावर आपण प्रश्न विचारला त्याची कोणतीही उत्तरं आलेली नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला मार्च पर्यंत जर हे टॅब उपलब्ध झाले नाहीत तर त्याचा काही उपयोग सुद्धा होणार नाही, म्हणजे ह्या शालेय वर्षात हे टॅब विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाहीत. खरं तर सगळ्यांची अशी इच्छा आहे की हे संगणक हे शालेय विद्यार्थ्यांना, खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांना, इंग्रजी, उर्दू, हिंदी ह्या सगळ्यांना मिळाले पाहिजेत. पण जर सदोष टॅब मिळणार असतील आणि तिप्पट किमतीने जर टॅब खरेदी होणार असतील. प्रभाकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, आपण किशोरीजींकडे जाऊया. किशोरीजी, तुमचं यावर उत्तर काय? मी पूर्ण माहिती घेणार आणि मी परत सांगते, असं जर काही आढळलं नक्की अशा लोकांवर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीने ते सांगताय ती मागचा टॅब हे करून 20,000 परत आणला, निश्चित याच्यामध्ये फारस तथ्य दिसत असं दिसत नाही. तरी सुद्धा सांगितलंय म्हणून तपास करणं आणि खोल पर्यंत तपास करणं हे आमचं काम आहे आणि ते मी नक्की करेन. किशोरीजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसेनं सुद्धा यामध्ये आरोप केलेले आहेत, आदित्य ठाकरे यांच्या ओळखीच्या व्यक्तीची ही कंपनी असल्याचं म्हणण्यात आलंय. त्या आरोपाला काही तथ्य नाही, अशा ओळखी बिळखी नाही, ते बाय प्रोसेस मीच सगळं येतं. प्रभाकरजी, मी आपल्याकडे येते. या ठिकाणी आपण पाहतोय किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय की जे कुणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जातील. यानंतर आता नेमकी भाजपची भूमिका काय असेल? मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की महापौरांच्या गोष्टीचं मी स्वागत करतो. महापौरांनी जर मागितले तर सगळे पुरावे प्रस्तावासहित देण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. त्याच्यानंतर मात्र कारवाईची वाट आम्ही पाहू. याचं कारण याच्यामध्ये त्रुटी आहे निश्चितपणे. आम्ही मी पत्र पाठवलेलं आहे, 23 ऑगस्टला माझं पत्र पहिलं पत्र आहे, 5 जानेवारीला दुसरं आणि 14 जानेवारीला तिसरं, 3 पत्र माझी आहेत. 23 ऑगस्टचं पत्र माझं माननीय महापौरांना आहे आणि 5 जानेवारी आणि 14 जानेवारीची दोन्ही पत्र ही आयुक्तांनी स्थायी समितीच्या अध्यक्षांना आहेत. त्याच्यामध्ये मी सविस्तर विवरण केलेलं आहे की हे टॅप कसे सदोष आहेत. आणि तरीही महापौरांच्या घोषणेचं मी स्वागत करतो. महापौरांना प्रस्तावातल्या सगळ्या त्रुटी मी द्यायला तयार आहेत. महापौरांच्या घोषणेचं स्वागत करतो आणि कारवाईची भारतीय जनता पक्ष वाट बघेल. धन्यवाद प्रभाकर शिंदेजी, धन्यवाद किशोरी पेडणेकरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो या सगळ्या घोटाळ्याची जी चौकशी आहे ती
समजल्यानंतर आता सगळं प्रकरण क्लियर होईल।